मन करा पण झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे अक्षय मोर आणि कारवाचे सरपंच आणि उपसरपंचांना तत्काळ कारवाई करण्यात यावी ही आमची विनंती नाहीतर आमचं इथे आमरण उपोषण करण्यात येईल हे आमची मागणी आहे. हे अरुण भोवती ग्रामपंचायत देवरणीबाई इच्छे रहिवासी आहे. तर त्यांचं घरकुल मंजूर करण्यासाठी सरपंच सचिनभाऊ हाळे आणि उपसरपंच पंडितराव गावंडे यांनी यांच्याकडे 10,000 रुपयाची मागणी केली होती. या संदर्भात या माणसाने ह्या व्यक्तीकडे पैसे नसून त्यांनी गावातील कोणत्या व्यक्तीला व्याजाने पैसे मागून त्यांनी हे त्यांच्यापर्यंत पोहोचून दिले. तरी पण यांचे जे बँक याचे चेक होते ते यांच्यापर्यंत पोहोचले नाही. तर परत हे कंप्लेंट नेण्यासाठी पंचायत समिती भातकुली इथे आलेले होते. तर इथे अक्षय मोहन नावाचे कोणते कार्यकर्ते आहे त्यांनी कर्मचारी त्यांनी यांना 5,000 रुपयाची मागणी परत केली. त्या कारणामुळे आम्ही इथे सर्व 11 वाजतापासून इथे आलेलो आहोत. प्रहार जनशक्ती पक्षातर्फे भातकुली पंचायत समितीमध्ये देवरी निपाणी येथील रहिवासी ज्यांच्यासोबत घरकुलमध्ये घरकुलाच्या प्रकरणामध्ये तिथचा सरपंच उपसरपंच आणि जो गावाचा जो घरकुलाचा इंजिनियर आहे तो अतिप्रमाणात भ्रष्टाचार करत आहे. ज्यांना 20-25 वर्षापासून ज्यांना राहायला घर नाही आहे त्या लोकांवर अन्याय करत आहे. 1,000, 2,000, 10,000ची सरेआम लाच मागत आहे प्रत्येक घरकुलाच्या लाभार्थ्याला. 2,000, 5,000, 10,000ची लाच मागून स्वतःचे घरं भरत आहे पण यांना राहण्याला घर नाही आहे. यांचे घरं पडके आहे. पावसाळा येणार आहे. यांच्या कित्येक पावसाळे असे पाण्यात आणि यांच्या भिजत यांच्यात जातात. यांच्यावर खूप अन्याय या गावातील सरपंच उपसरपंच त्यांच्याकडून होत आहे. आम्ही प्रहारतर्फे एक मागणी करतो या 10 दिवसात या गावातील सर्व घरकुल लाभार्थ्यांवर जर यांना योग्यरित्यानं न्याय मिळाला यांना मिळाला नाही यांचे घरकुल तत्काळ झाले नाही यांना जर चेक मिळाले नाही तर येत्या 10 दिवसात संबंधितांवर कारवाई झाली नाही तर येत्या 10 दिवसात हे कॅबिन आम्ही घेरू आणि कोणत्याच अधिकाऱ्याला काम करू देऊ नये.